डेबेवाडी बोसेगाव वन विभाग सर्किट हाऊस येथे परिक्षेत्र वन अधिकारी व्ही आर काळे यांच्या वतीने वन्यजीवन आपत्कालीन सेवा वन अमृत प्रकल्प जीआयएस प्रणाली कार्यशाळा आणि प्रशिक्षण क्षेत्रीय कर्मचारी यांना देण्यात आले. यावेळी वनपालक वन्य रक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर वन उत्पादचे मुख्य वन सर्वे श्री क्लेमेंट वेन साहेब, त्यानंतर सातारा वन विभागाचे उपवन संरक्षक श्री भारत सिंह हरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वन विभागामध्ये सर्व क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांना वनसंवर्धन आणि वनसंरक्षण यामध्ये लोकांचा सहभाग करून घेण्यासाठी एक मोठी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे प्रत्येक रेंज स्तरावरती. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना उपजीविके साधन कसं तयार होईल यासाठी वन अमृतसारखा एक प्रकल्प राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तो 40 गावामध्ये सक्सेस झालेला आहे. 1100 गावाचे उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि 2,00,000 कुटुंबांना रोजगार मिळेल अशी त्यामध्ये उद्दिष्ट ठरवूनच प्रोग्राम राबवला जात आहे. हा जो प्रोग्राम आहे यामध्ये जंगलामध्ये आढळणाऱ्या सर्व जडीबुटी वनस्पती ज्या आहेत याच्यावरती प्रक्रिया करून ते लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याला मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रोग्राम चालू आहे. त्यानंतर आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहे यांना नेहमीच मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या मोठ्या मोठ्या केसेस हाताळाव्या लागतात. या हातात असताना एक लोकांकडून होणारी नकारात्मक प्रतिक्रिया याचाही सामना करावा लागतो. आणि त्यातल्या त्यात जे हिंसक प्राणी असतात ते हिंसक प्राण्याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू करणे आणि त्याला त्याच्या पुन्हा अधिवासात सोडणे यासारखे अतिशय महत्त्वाचे काम पार पाडावे लागतात. त्यासाठी डॉक्टर प्रदीप वाळवेकर आणि त्यांचं बचाव पथक या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आलेलं आहे. त्यानंतर आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहे, एक क्षेत्रीय कर्मचारी वनात फिरत असताना वनात काही ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडी प्रत्यक्ष तर टिपण्यासाठी एक GIS तज्ज्ञ हे आमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्यामार्फत आम्ही वनामध्ये फिरत आमचे वनरक्षक वनपाल वगैरे वनामध्ये फिरत असताना ते किती फिरले, किती ट्रॅक आले, त्यांना काय काय दृश्य दिसले हे सर्वांची माहिती ते देणार आहेत आणि तिचं अपडेट रेकॉर्ड ऑनलाईन केलं जात आहे. अशा प्रकारे एक बचाव पथक आहे, एक GIS तज्ज्ञ आहे आणि एक वन अमृतसारखा प्रकल्प आम्ही सातारा वन विभागात लवकरच सुरू करत आहोत. यासाठी प्रोसेसिंग युनिट वगैरे सर्व तयार आहे. फक्त आता प्रशिक्षण देण्याची, महिला बचत गटसारखे गट गोळा करण्याची आणि त्यानंतर उत्पादन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर चालू होईल अशी आशा करतो. आणि टेक्नॉलॉजीमध्ये जग पुढे चाललेलं आहे, त्या माध्यमातून आज वन विभागामध्ये देखील टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्या अनुषंगाने रिओल नावाचं एक ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची फिरती असेल, त्यानंतर तुम्ही जंगलात फिरत असताना तुम्हाला जे काही प्राणी दिसतील किंवा प्राण्याची विष्ठा दिसेल त्याची माहिती गोळा करणे, त्यानंतर तुम्ही जी काही फिरती केलेली आहे त्याची ऑनलाईनमधून ई डायरी घेणे, याच्यामुळं तुम्हाला तंतोतंत किंवा तुम्ही जी काही फिरती केलेली आहे याची तुम्हाला माहिती वेळच्या वेळी आणि 15 किंवा तुम्ही महिन्याला तुमची माहिती मिळून जाईल. आता हे जे पूर्ण माध्यम जे सुरू केलेलं आहे यासाठी आमचे मुख्य वन संरक्षक व्ही क्लेमेंटचं आणि तसेच आता हे जे प्रशिक्षण ज्या भेटघाटसाठी किंवा हे आपले वनपाल वनरक्षक यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे त्यासाठी उपवन संरक्षक डॉक्टर हडासर यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्या अनुषंगाने